शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 7वी विषय मराठी पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस लेखक अशोक कोतवाल निर्माते श्री डोळस बीएल पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस लेखक अशोक कोतवाल 1961 मौनातील पडझड कोणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह प्रार्थनेची घंटा सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह घेऊया गिरकी हा बालकविता संग्रह प्रसिद्ध। प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो, स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदांत हेतु असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश पाठातून दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण थोडक्यात पाठाची माहिती बघणार आहोत। आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा। त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेनं धावत जायचो। आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं। पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं। तल्लम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सहेलदार कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड। या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण। त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो। हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा, पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा, घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा। तेव्हा त्याच्या भोवती माणसाचा गराडा पडे। त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केला होता, कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगर दऱ्या तुडवले होत्या, भिन्न स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती, त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं। त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगून फुलवून सांगायचा। लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे आणि त्याचे ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं। ऐकताना लोकांची मती खुंटीत व्हायची, आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे। ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे, त्यांच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची रीतिरिवाजाची माहिती व्हायची। त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत, जणू काय आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं। मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा। त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं। नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशर विकत घ्यायचेच। कधीकधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा। आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो। तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबडे आला की आपल्यात तरतरी पेरून जातो, त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं, आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं। गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्याला डोळ्यात उतरवून जातो।
पुढे मग लोक त्याला सपन विकॅच म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिजवून सुकामेवा विकायचा. काय झालं कळलंच नाही, पण अचानक सपन विक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला आणि गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो आणि आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? तो म्हणाला, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गैभरून गेलो. काय बोलावं हे कोणाला समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. धन्यवाद.